कोंबडा म्हटलं की आठवतं ते लेग पीस, तंदूर आणि चमचमीत रस्सा. पण अशाच एका कोंबड्यावर जीवापाड प्रेम करणारं कुटुंब पुण्याच्या खेडमध्ये. रस्त्यावर सापडलेल्या या कोंबड्याचा त्यांनी चक्क वाढदिवस देखील साजरा केलाय. सोनवणे कुटुंबियांचा हा पिल्लू गेल्या 2 वर्षापासून सदस्य बनलाय. गणपतीची प्राणप्रतिष्ठा ज्या दिवशी होते त्याच दिवशी सोनवण्यांचा मुलगा ऋतुराजला रस्त्यावर कोंबडीचे पिल्लू आढळले. गणपती विराजमान झालेले असताना त्याने ते पिल्लू घरी आणले. त्यावेळी मात्र आई वडिलांना मुलाचा राग आला होता. मात्र मुलाच्या हट्टापायी त्या पिल्लाचा ग्रहप्रवेश झाला. पोरग 4 दिवस खेळेल आणि मग आपोआप ते पिल्लूच निघून जाईल अशी धारणा मनात घेऊन बसलेल्या सोनवणे कुटुंबियांना त्याचा लळा लागला आणि पिल्लू नावानं त्याचं नामकरणही झालं. या पिल्लूला सोनवणे कुटुंबियाची भाषा उमगू लागली. पिल्लू एका आवाजावर खेळू जेवू आणि झोपूही लागला. कुटुंबियातील कोणी बाहेरून आलं की पिल्लू पायाजवळ नाचत लाड करा म्हणून घुटमळत. सोनवणे कुटुंबीय देखील त्याचे हट्ट पूर्ण करतात बर का. त्यात ते रमून जातात आणि त्यांचा थकवा देखील दूर होतो. म्हणूनच ज्या दिवशी म्हणजे 2016 गणपती प्राणप्रतिष्ठे दिवशी पिल्लू सोनवणे कुटुंबियाचा सदस्य झाला त्याच दिवशी त्याचा वाढदिवस साजरा केला जातो. केक कापून पिल्लूला तो भरवला जातो आणि फोटो सेशन ही दिमाखात होतं. गणेश चतुर्थीच्या दिवशी रस्त्यातून येताना माझ्या मुलाला कोंबडीचं छोटं पिल्लू मिळालेलं. त्याने ते घरी आणलं. एक खेळणं म्हणून त्याने आणलं, आवडीने ठेवलं. आम्ही ठेवून घेतलं, म्हटलं 4 दिवस राहील नंतर जाईल कुठेतरी. पण ते आमच्यामध्ये एवढं रमत गेलं का ते आमच्या घरातलं कधी सदस्य झालं आहे आम्हाला कळालंसुद्धा नाही. आणि त्याच्याशी बोलणं वगैरे सुरू झालं आमचं आणि त्याला आमची भाषाही कळायला लागली. आणि तो इकडे ये पिल्लू, जेवण घे, पाणी पिय, झोपायला जा. आणि तो आम्ही घरात घुसलं का लाडाने आमच्या पायाजवळ नाचतो, मला घ्या जवळ, माझे लाड करा. त्याच्यामुळे तो आमच्या घरातला कधी झाला आणि आम्हालाही त्याचा लाडा कधी लागला ते आम्हालाच कळालेलं नाही. आणि एक लहान बाळ कसं असतं आपल्या घरातलं सदस्य, एक आपण इकडून तिकडून आलो आपण त्याच्याशी खेळतो, त्याचप्रकारे तोही आमच्या घरातला एक कोणी. आम्ही बाहेरून आलं ना, ऋतुराज येऊ माझा मुलगा किंवा माझा नवरा येऊ घर भाय, तो लगेच बाहेरून आलं का त्यांच्या पायाशी घुटमळतो, माझे लाड करा, मला उचलून घ्या. आपणही थोडंसं रमतो त्याच्यामध्ये, थोडा थकवा असतो आपल्या शरीरात, तोही निघून जातो त्याच्याशी खेळल्यानी. आणि तो 2 वर्षाचा झाला. त्या गणपतीच्या दिवशी त्याला आणल्यामुळे त्याचा वाढदिवस आम्ही जसं गणपतीचा वाढदिवस किंवा तो आल्याचा उत्साह आपण साजरा करतो त्याच उत्साहात आम्ही त्याचाही वाढदिवस साजरा केलेला आहे.